सरंजामशाहीच्या काळात नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त झालेल्या रयतेकडे फारसे लक्ष दिले जात नसे. शिवरायांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता, परंतु त्यावेळी शिवराय नुकतेच जन्माला आले होते. माता जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील कोणतीच सत्ता नव्हती. शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी राजकारणात उतरून बंड पुकारल्यानंतर शेती व्यवसायाकडे लक्ष पुरवले होते. हे झाले नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत. पण युद्धात ज्यावेळी मनुष्यहानी होत असे, त्यावेळी शिवराय सैन्याकडे जातीने लक्ष घालत असत. त्यासाठी त्यांनी जखम दरबार भरवण्याची पद्धत सुरू केली होती. युद्ध संपल्यानंतर भरवण्यात येणाऱ्या जखम दरबारात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांची मोजदाद होत असे, आणि अशा सैनिकांच्या कुटुंबियांना तसेच अपंग झालेल्या सैनिकांना आर्थिक आधार दिला जात असे. जखमी झालेल्या सैनिकांची औषध पाण्यासाठी व्यवस्था देखील केली जात असे. जखमी सैनिकांच्या पराक्रमाबद्दल त्यांची वाहवा करून त्यांना बक्षिसे देण्यात येत असत. शिवाय शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना बक्षीस आणि वरची पदे प्रदान करण्यात येत असत. त्यामुळे युद्धाला किंवा शिवरायांच्या कार्याला कोणीही कंटाळत नसत. उलट पक्षी ते अधिक उत्स्फूर्तपणे युद्धात भाग घेत असत. युद्ध संपल्यानंतर हानी झालेल्या सैनिकांची आणि पराक्रम केलेल्या सैनिकांची मोजदाद होत असल्यामुळे शिवराय आणि सैनिकात एकमेकांबद्दल निष्ठा होती. त्यामुळे स्वराज्याचे युद्ध कार्य हे आपलेच कार्य आहे असे सैनिकांना वाटत असे. तसेच सैनिकांना वेळेवर पगार दिला जात असल्याचीही शहानिशा होत असल्यामुळे जणू काय खड्या सैनिकांना मासिक वेतनच मिळत असल्याची हमी असे. अशा प्रकारे सैनिकांबद्दल सर्व साक्ष सहृदयता आणि आत्मीयता आपल्या जखम दरबाराद्वारे व्यक्त करण्याचे शिवरायांनी जगाला जणू काय सूत्रच दिले होते.